नमस्कार मित्रांनो, आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला मालिकेचे नवनवीन एपिसोड सर्वात अगोदर पाहायला मिळतील. तर अप्पी आमची कलेक्टर या मालिकेमध्ये काय घडलं? अर्जुन आणि अप्पी रूममध्ये बसले असतात, ते विचार करत असतात. अर्जुन अप्पीला बोलतो की रुपाली वहिनीचं काय चाललं आहे, ती आपल्याला अमोलपासून तोडायचा प्रयत्न करती आहे, ती रोज ना रोज वेगवेगळे काही ना काही उद्योग करती आहे, ती वहिनी काही बरोबर वागत नाही आहे, त्यांना समजायला पाहिजे. तप्पी बोलते हो ना, त्यांचं काही वेगळंच चाललेलं आहे, मी त्यांना समजायचा प्रयत्न केला पण ते काही ऐकतच नाही आहे, कोणाचंच ऐकत नाही आहे, आपल्या मनाच्या करते आहे, आपल्याला त्यांच्या मनाला जे वाटते ते करत आहे. अर्जुन बोलतो हो पण मी हे ऐकणार नाही, त्यांचं खूप झालेलं आहे, त्यांना खूपदा समजवलं आहे, मी त्यांना घरात राहू देणार नाही. अर्जुन खूप रागावलेला असतो. अर्जुन बोलतो त्यांचं हे वागणं मी खपवून घेणार नाही, अमोलला धोका झाला तर मी काय करणार त्यांचं मलाच माहित नाही. तर अर्जुन बोलतो नाही, याचा सोक्षमोक्ष आताच लावायला पाहिजे, मी त्यांना आताच बोलतो, या घरातून निघायला सांगतो. अर्जुन निघायला जातो, अप्पी त्याला थांबवते. अप्पी बोलते अर्जुन सध्या काही करू नको, सध्या काही वाद घालू नको, फालतू काही करू नको, सर्वांचा त्रास होईन, अमोलला याचा सर्वात मोठा त्रास होईन. तुला माहीत आहे ना अमोलला किती चक्कर येते आहे, अमोलनी त्यांना आणलेल्या घरात, आणि अमोलला याचा सदमा बसला तर अमोलच्या तब्येतीला काही झालं तर आपल्याला किती महागात पडेल, आपल्याला आल्याला अमोलच्या कलाने घ्यावं लागेल, आणि रुपाली वहिनीला एक वेळा समजावं लागेल. तर अर्जुन ऐकून घेतो. अर्जुन बोलतो ठीक आहे पण काय करायचं. तप्पी बोलते बघू आपण काय करायचं, काहीतरी विचार करू. पण अर्जुनला काही ऐकायचं नसतं, तरी अर्जुनला अमोलसाठी सर्व थांबून जातो. अर्जुन बोलतो ठीक आहे, मी अमोलसाठी म्हणून आता थांबतो, पण याच्या पुढे जर रुपाली वहिनीने केलं तर मी त्यांना घरात राहू देणार नाही, मी यासाठी स्वप्नील सराशी बोलणार आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी दीप्या लवकर उठलेला असतो, व्यायामासाठी तयार असतो, तेव्हा अर्जुन तिथे येतो. दीप्या चिंतेत असतो तर अर्जुन बोलतो दीप्या का चिंतेत आहे. दीप्या बोलतो मी रुपाली वहिनीचा विचार करत आहे, त्यांचं वागणं मला पटन असं झालं आहे, तुम्ही स्वप्नील दादाशी बोलत का नाही, त्यांना असं वागण्यापासून थांबवा लागेल. तर अर्जुन बोलतो ठीक आहे ना, मी बोलणारच आहे त्यांच्याशी. तर दीप्या बोलतो लवकर बोला. तर तेवढ्यात तिथे स्वप्नील येतो. तर स्वप्नील आणि अर्जुन बोलतात, तर दीप्या तिथून आतमध्ये निघून जातो. तर दीप्या बोललेला असतो स्वप्नीला ऑलरेडी. तर अर्जुन स्वप्नील सरांना बोलतो दादा हे वहिनीचं वागणं बरोबर नाही आहे, त्या आम्हाला अमोलपासून तोडायचा प्रयत्न करती आहे, त्यांचं हे वागणं बरोबर चाललेलं नाही आहे, त्या आमच्या अमोलच्या मदात येऊन राहिले आहे, हे आम्हाला चालणार नाही. तर स्वप्नील बोलतो मी तुला शब्द देतो, जर रुपाली तुमच्या दोघांच्या आणि अमोलच्या मदात आली तर मी तिला स्वतः घेऊन निघून जाईल, हे शब्द देतो. हे शब्द ऐकून अर्जुन शांत होतो. अर्जुन बोलतो ठीक आहे पण अमोलच्या चित्राचं काय, अमोलच्या चित्राचं ते डेट गेली, अमोलचं चित्र आंतरराष्ट्रीय लेवलला जाणार होतो. तर स्वप्नील बोलतो ठीक आहे त्यासाठी आपण जाऊ ना, तू टेन्शन घेऊ नको, आपण शाळेत जाऊ, त्यांना आपण कन्व्हिन्स करूया, ते घेतील चित्र अमोलचे. तर अर्जुन बोलतो ठीक आहे. त्यानंतर सर्व जेवणाच्या टेबलला बसले असतात. इकडे अप्पी किचनमध्ये आलेली असते. अप्पी किचनमध्ये स्वयंपाकाची तयारी करत असते, म्हणजे नाश्त्याची तयारी करत असते. तेवढ्यात तिथे रुपाली पण येते. रुपालीच्या मागोमाग तिथे मोना येते. मोना रुपालीला बोलते बघा वंस स्वयंपाक करती आहे, अमोलसाठी डब्बा बनवती आहे. तर रुपाली बोलते ठीक आहे ना, मी बाकी सर्वांसाठी नाश्ता बनवते आणि स्वयंपाकाची तयारी करते. आणि रुपाली चिंतेमध्ये असते कारण की तिला अमोलच्या रिपोर्ट घ्यायचे असतात, अमोलच्या रिपोर्टमध्ये काय आलंय त्याची चिंता असते. पण मोना आपली बडबडत असते आणि ती वंसबद्दल त्यांना भडकायचा प्रयत्न करते, पण रुपाली आपल्या कलेत असते, मोनाचं काही ऐकत नाही, म्हणून मोना तिथून निघून जाते. मग अप्पी रुपालीला बघते आणि बोलते ताई काल जे मी बोलले रागात बोलले त्यासाठी मला माफ करा, काही जास्तच बोलले, पण मला तुमचं हे वागणं पटलेलं नाही म्हणून मी बोलले, पण याच्यानंतर काही अमोलला तुम्हाला फिरायचं न्यायचं असतं तर मला विचारून घ्यायचं. तर रुपाली बोलते ठीक आहे ना, माझं पण चुकलं, मी त्याला तुला वाले विचारूनच घ्यायचं पाहिजे होतं. तर ठीक आहे बोलते. तर त्यानंतर इकडे सर्व टेबलवर बसले असतात. अर्जुन विचारत असतो. तर स्वप्नील तिथे येतो. स्वप्नील आणि मग कदम बोलतो की अर्जुन तू का विचारत आहे. अर्जुन बोलतो अमोलच्या चित्राबद्दल विचार करत आहे, ते शाळेतले लोक घेणार की नाही त्याचे चित्र आंतरराष्ट्रीय लेवलला. स्वप्नील बोलतो आपण जाऊ ना, आपण बोलूया. तर मग तिथे अमोल येतो आणि अमोल आणि स्वप्नील आणि अर्जुन शाळेत निघून जातात.
त्यानंतर रुपाली पण बोलते, बाबा मला पण थोडं काम आहे, मलाही अर्जंट थोडंसं बाहेर जायचं आहे. रुपालीला हॉस्पिटलला जायचं असते तर कदम बोलतात, कुठे चालली तू, काल सारखे उद्योग तर करणार नाही आहे ना. तर रुपाली बोलते, नाही अर्जुन, अर्जुन भाऊजी सोबत गेला आहे ना मॉल, मी त्यांच्या मागे कशी जाणार, मला वेगळं काम आहे म्हणून मी जात आहे. तर ठीक आहे बोलता कदम, ठीक आहे पण जेवणाच्या वेळेला परत या. रुपाली बोलते ठीक आहे. रुपाली घाईघाईने निघून जाते, पण मोनाला संशय असतो म्हणून मोना त्यांच्या मागे निघून जाते. मोना त्यांच्या मागे मागे जाते आणि मोना हॉस्पिटलला पोचते. रुपाली पण तिथे हॉस्पिटलला पोचलेली असते. तर रुपाली पोचलेली असते तेव्हा मोना एका बाईशी टकरवते आणि तिचे डॉक्युमेंट पाडते. मोना ते डॉक्युमेंट उचलून देत असते, तेवढ्यात रुपाली तिथून गायब होऊन जाते. मोना प्रत्येक रूम चेक करते, मग रुपाली काही दिसत नाही. आणि मोनाला विचार येते की ताई कुठे गेल्या. त्यानंतर रुपाली डॉक्टराकडे येते, डॉक्टर रुपालीला रिपोर्ट दाखवतात आणि रिपोर्टमध्ये अमोलचं खूप भयंकर सस्ते आलेलं असते. तर डॉक्टर बोलतात, अमोलचा रिपोर्ट नॉर्मल नाही, त्याच्या डोक्यात एक गाठ आहे आणि त्याच्याजवळ फक्त 2 महिने आहेत. हे ऐकून रुपालीला भयंकर चक्कर आलेला असतो, ती विचारात पडली असते. इकडे अर्जुन ऑफिसला पोहोचलेला असतो आणि अर्जुन चिंचुकेला सांगतो की अमोलच्या शाळेत गेलो होतो, त्यांनी चित्र अमोलचे घेतले, पण रुपाली वहिनीचं काय आहे कळून नाही राहिलं. रुपाली वहिनी खूप वेगळ्याच वागत आहे, पण अमोलच्या शाळेत त्यांच्या मॅडमनी त्यांनी सांगितलं की तुमचा मुलगा किती छान आहे आणि किती छान चित्र काढतो, त्याचं किती कौतुक केलं, ते पाहून मला खूप भारी वाटलं आणि मला मान खूप भरून आलं. आता मी विचार केला आहे अमोलच्या बाबतीत, मी त्याच्या पाठीशी नेहमी उभा राहील आणि अमोलला नेहमी सपोर्ट करेन. फक्त ह्या रुपाली वहिनीचं मला टेन्शन आहे. इकडे अप्पी पण ऑफिसला पोहोचली असते, ते गायतोंडे सोबत बोलत असते. त्या रुपालीबद्दल गायतोंडेला सांगते आणि अमोलबद्दलही गायतोंडे सोबत बोलत असते. तर अप्पी अर्जुन एकच विचार आपापल्या गोष्टी सांगत असतात आपल्या आपल्या कलिगला. आणि इथेच आजचा भाग संपतो. धन्यवाद.